तर आनंद दिघेंच्या घातपाताचा ठाणेकर बदला घेतील असं शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणतात. दिघेंच्या अंत्यविधीला ठाकरे कुटुंबीय कान होतं असा सवाल देखील शिरसाट यांनी केलेला आहे. तर आनंद दिघे नाव गद्दारांसोबत जोडू नका असं म्हणत संजय राऊतांनी मात्र त्यावर पलटवार केला. घातपात झालेला आहे, निश्चित तो घातपातच आहे, हे सर्वांना माहिती, ठाणेकरांनाही माहिती. जो माणूस डिस्चार्ज व्हायच्या काही तासापूर्वी जर तुम्ही जर त्या तो जर पाहिला असेल, त्यांचा जो जीवनपट पाहिला असेल किंवा त्यांचे त्यावेळचं जर परिस्थिती पाहिली असेल तर ते डिस्चार्ज व्हायच्या परिस्थितीत होते. त्याच वेळेला जो काही त्याच्यावर झालाय त्याला अनेक लोक पाहिलेले डोळ्यांनी, परंतु ते बोलू शकत नव्हते कारण की दबाव एवढा होता. परंतु असा प्रकार सत्तेसाठी, माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये यासाठी केलेला तो घातपातच आहे असं माझं स्पष्टपणे. साहेबांचं नाव गद्दारांशी जोडू नका हा दिघे साहेबांचा अपमान आहे. दिघे हे एक निष्ठावंत शिवसैनिक होते, बाळासाहेबांची श्रद्धा असलेले, शिवसेनेवर श्रद्धा असलेले शिवसैनिक होते. गद्दारांच्या तोंडी त्यांचं नाव घेणं म्हणजे त्या निष्ठेचा अपमान आहे दिघे साहेबांचा. त्याच्यामुळे हे गद्दार काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.